जलेबी पाव आहे, जवळा पाव आहे, झिंगा पाव आहे, वजरी पाव आहे, कीमा पाव आहे आणि ग्रेव्ही आहे. पूर्ण बोंबिल 150 रुपये, बांगडा 200 रुपये, दोन बांगडे आहेत. सुरमईची पीस बघा केवढा आहे, 200 रुपये. 10 रिंग आहेत, 10 रिंगमध्ये मला 70 रुपये माझे गेलेले मिळवायचे. हे हॉटेल आपलं आहे काय गावाला? फोंडा घाटात आहे हॉटेल. किनारा सागर, सागर किनारा. कोळंबी लोणचं, सुके बोंबील लोणचे, हे फणसाचं लोणचं आहे. आमच्या या लालबाग परळमध्ये दोन तीन चार पाच ग्राउंड आहेत आणि या चार पाच ग्राउंडमध्ये सगळी मुलं खेळत असतात, अशा जत्रा भरत असतात, त्याच्यानंतर खूप सारे कॉम्पिटिशन भरत असतात, गणपती बसत असतात, दहीहंड्या असतात. अशा प्रकारे एक खूप मस्त असा आमचा हा परिसर आणि खूप मस्त पद्धतीने असा भरलेला जत्रा असतो. तर असं तुमच्या इथे पण जत्रा होत असतील नक्की जा आणि नक्कीच तिथे गेलात तर लाज लज्जा सोडून बोलताना आपण एन्जॉय करा. कारण की ती एन्जॉय नाही केली तुम्ही बघत बसलात कोण मला बघेल, मी असं ट्रेनमध्ये बसली तर कसं वाटेल काय वाटेल असं जर विचार करत बसलात तर मग त्या जत्रेला जाऊन पण मजा नाही येणार. त्यामुळे बघा तुमच्यावर आहे, माझं तर मत हे आहे म्हणून मी असं मी त्याच जे काय आहे ते कारण आहे. वेफर है और ये भी वेफर ही है. स्मोक कैसे आता है उसमें से? स्मोक लिक्विड डालते तो आता है. ये लिक्विड हँडफुल नाही आहे ना? हे बचत गटवाल्यांचं आहे. बिर्याणी आहे ते, खेकडा, कलेजी, हे काय सुका चिकन, ते वजरी आहे. कलेजी पाव आहे, जवळा पाव आहे, झिंगा पाव आहे, वजरी पाव आहे, कीमा पाव आहे आणि ग्रेव्ही आहे. पूर्ण ताटकातलं भरलं आहे. बांगडे आणि सुरमई आहे. कशी आहे सुरमई? फिश करी. बांगडा कसा आहे? एक बांगडे 100ला दोन दोन. हो, लाडू वगैरे, शेवचे लाडू, खाजा, बुंदीचे लाडू पण आहेत. हे पण लाडू शेंगदाणे ना, चिंच, ही आंबावडी आहे, ही कैरीची. हे सगळे वेगवेगळे आहेत ना प्रकार? सत्रे आहेत बघा असे. हाफ आहे ना? कसा? 400 रुपये. राईस पापड, पोहा मिरगुन, बासमती मसाला, रेड चिल्ली, रेड चिल्ली, रेड चिल्ली, जीरा राईस, टोमॅटो, जीरा, स्मॉल टोमॅटो, टोमॅटो, साऊथ अप्पम, साऊथ काय अप्पम आहे ना ते वाला आहे का? हे साऊथचे अप्पम कळ्यांसारखा ते पण नाचणीचं आहे. नाचणी, हा नाचणीचं आहे बघा अशा टाईप आहे. आला हॉटेल सिंधुदुर्ग. बोंबील 150 रुपये, बांगडा 200 रुपये, दोन बांगडे आहेत. सुरमईची पीस बघा केवढा आहे, 200 रुपये. सुक्क चिकन, सुक्क कलेजी, पापलेट बघा 300 रुपये. कोलंबी मसाला, फ्राय कोलंबी,
मच्छी कड़ी सुखा चिकन चिकन हिमा गवड़ा भारी एकदम कोंबडी वडे थाली 200 रुपये चिकन आहे 2-3-4 5 वडे कांदा वडा आणि सोलकढी तसेच मटन वडे पण आहे चिकन थाली आहे मटन थाली आहे कोलंबी थाली आणि सुरमई थाली ते याची प्राइस अशी वेगवेगळी आहे हॉटेल आहे का आपलं म्हणजे माझं विरारला हॉटेल विरारला हॉटेल आहे असं कोकणात आपल्या नाही तसं नाही आमचा तो गावचा ॲड्रेस आहे अच्छा अच्छा शिंपल्या मसाला आहे 120 रुपये मच्छी थाळी आहे वजरी गावटी चिकन कलेजी हे हॉटेल आपलं आहे काय गावाला फोंडा घाटात आहे हॉटेल किनारा सागर किनारा मस्त वजरी हे कलेजी आणि हे हा मटन मस्त आहे कसे ते सोडे आहेत 250 रुपये पाव किलो अशी मच्छी मच्छी आहे वेगवेगळी कोळंबीचं लोणचं पण आहे हे बघा हे आहे ना कोळंबीचं लोणचं कसं आहे 170 रुपये 200 ग्रॅम आहे का हे पण आहे बघा सुकं बोंबील लोणचं हे बघा सुके बोंबील लोणचे 180 रुपयाला आहे ते जवला चटणी म्हणजे आपण ते सुका जवला करतो ते टाईप 70 रुपये अच्छा त्याची बोंबिलेची चटणी ओके मसाला बोंबील अच्छा भरलेले बोंबील मग हे भाताची की असंच डायरेक्ट खायचे डायरेक्ट खायला ओके भरलेले कुठे चुलीवर भरलेले मसाला बोंबील फ्री होम डिलिव्हरी आहे हे काकांचं आहे असं हे बघा इथे सगळं लिहिलेलं आहे हा बघा हा नंबर आहे हा बघा हा नंबर आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत सीझनप्रमाणे हापूस आंबा नारळ फणस काजूगर हे सुद्धा मिळेल ओले काजूगर ओले काजूगर भाजीसाठी फास्ट फूड कॉर्नर फास्ट फूड कॉर्नर जो नंबर आहे बघा स्क्रीनशॉट मारून तुम्ही ऑर्डर देऊ शकता असे ऑर्डर ठीक आहे सब उले उले सब मिल जाएंगे अच्छा हे सब मिल जाएगा स्पेशल काय वेगळं असं लोणचं आपल्याकडे कारलं आहे काय कारलं कारल्याचं लोणचं कारलं आहे आवळं आहे फणस आहे हे फणसाचं लोणचं आहे फणस वापरला आहे का भारी एकदम त्याच्या नंतर जर तुम्हाला पाहिजे असेल त्यांच्याकडून आपण नंबर घेतोय तुम्ही डायरेक्ट त्यांना ऑर्डर करू शकतात ना घरपोच सेवा होईल फ्री होम डिलिव्हरी आहे बघा हा नंबर आहे नाव काय म्हटलं सत्यम सत्यम पिकट हे बघा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यांना ऑर्डर द्या ते घरपोच सेवा देतील है ना दादा स्टेजवर आता करोगेचा कार्यक्रम चालू आहे जे बाकीचे जे लोक फिरतील फिरून आल्यानंतर करोगेचा मजा घेतील असं काहीतरी हिशोब आहे आणि इथे इथे पण बघतात खूप माणसं उभी आहेत जरा गर्दी कमी जायचा विचार वाट बघत असतात किंवा फिरून फिरून दमलेले असतात इथे येऊन आपलं या करोगेचे गाणी बिणी एन्जॉय करत असतात फक्त इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ही आसनावर बसलेला असा पुत्र आहे असं एक आमचं हे एकंदरीत आपला हा सगळा आवाज जास्त
आहे त्यामुळे जास्त आवाज येणार नाही तर आपण बघितलं खायच्या गोष्टी काय काय आहेत या मालवणी जत्रेमध्ये त्यात आपण आता तिकडे बघूया देवा तिकडे सगळे आपले ह्या आहेत सगळे पाळणे वगैरे तिकडे आहेत आता तिकडे जाऊया दोन तीन पाळण्यामध्ये बघूया प्राईस किती आणि काय मजा येते कारण की मला पण भीती वाटते खूप मोठा आहे पाळणा तो बघा तो तर अशा पद्धतीने होता हा आपला मालवणी जत्रेचा पहिला व्हिडिओ म्हणजे गेल्या वर्षी पण होती मालवणी जत्रा पण मी काही गेला नव्हता यावर्षी पहिल्यांदा आलो बघितलं बोललो कसं आहे आपण जत्रा व्हिडिओ करूया आणि आता असे खूप जत्रा सुरू होतील जेवढं जेवढं मला कवर करायला जमणार आहे तेवढं नक्कीच मी कवर करेन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ बाकी जेव्हा कोकण आपलं जसा हे आपण आता इथून काळाजोगीमधून बोलतो आहे तर कोकण सुंदर आहेत आणि आपण सगळे मिळून त्यांना अजून सुंदर करूया तिकडे काही कचरा वगैरे न करता तर अशा पद्धतीने होता आजचा व्हिडिओ नवीन कुठल्या तरी एका भारी व्हिडिओ ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र